नाही नाही त्यात मी सांगते काय आजचा गेम जय हनुमान होणारी या संघाचा एक प्रतिनिधी स्टेज कडे यायचा आहे. यापुढे ग्राउंड नंबर 2 वर होणारा सामना जुन्नर कले वर्सेस सिद्धिविनायक शापूर आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ग्राउंड नंबर 1 वर जय हनुमान सुतारपाडा वर्सेस काल भैरव निसुर्डे. या चारही संघांनी जय तयारीशी मैदानात हजर राहायचं आहे. यापुढे मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना झुंजार कले वर्सेस सिद्धिविनायक शापू तसे मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जय हनुमान सुतारपाडा वर्सेस काल भैरव निसुर्डे. दुसऱ्या फेरीतला सामन्यासाठी कोणताही वेळ दिला जाणार नाही, कोणती सबब ऐकण्यात येणार नाही. आपला संघ या स्पर्धेतून बाद होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. लागली बंद केला कॉलेज रंजित राणे गणेश देवला रंजित राणे यांचा आवाजचा संघ गणेश देवला प्रतीक धुमाळ आमिर धुमाळ यांचा संघ स्पर्धेसाठी
पंचांच्या भूमिकेत सहकार्य करतात अवधूत पाटील हे आपल्या पंचांच्या भूमिकेत मंडळात सहकार्य करत आहेत. तसेच भरपूर कलाकारांकडून एका स्पर्धेमध्ये 5 मिनिटांमध्ये एका स्पर्धेच्या सामन्यामध्ये 5 मिनिटांमध्ये सोळाची लीड काढणारा सोळाचा लीड आपल्या संघावर असताना 5 मिनिटं शिल्लक बाकी असताना सोळाचा लीड परतफेड करणारा एकमेव रायगड जिल्ह्यातला खेळाडू म्हणजे जयकुमार पाटील. तुमच्या माहिती आपले सांगतो की आप पंचांच्या भूमिकेत आहे, परंतु एक काल होता त्यांचा खेळाचा की 5 मिनिटाच्या टायमिंगमध्ये 16 लीड त्यांनी काढलेला आहे आपल्या संघासाठी. तसे रायगड जिल्ह्यातून एक छोटीशी मूर्त गौरव पाटील काँग्रेस संघाकडून सध्या खेळत आहे, परंतु काही काळातच आपला दबदबा निर्माण करणारे महाराष्ट्रात दबदबा निर्माण करणारे गौरव पाटील हेही आपल्या मैदानात हजर आहेत. तसेच बलाढ्य शरीराचे काँग्रेस संघाचे ओंकार पिंगले हे सुद्धा हजर आहेत, प्रतीक धुमा सुद्धा हजर आहेत. स्पर्धा जरी छोट्या मुलांची असली तरी नावाजलेले जे खेळाडू स्पर्धेसाठी हजर आहेत. तसेच आपले चला यापुढे सामने ग्राउंड नंबर 2 वर जिंगाम कमी सिद्धू विनायक शापू. तसेच ग्राउंड नंबर 1 वर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना जय हनुमान सुतारपाडा काय भैरव मिसुरडे रामराज. मिसुरडे हा गाव रामराज नवीन संघ आहे. झुंझार गले आणि सिद्धू विनायक शापू यांचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. मित्रांनो आपण जर कोणी फी भरून आपल्या संघाचं नाव चुकून राहिला असला तर पहिली फेरी होण्याच्या अगोदर संपर्क साधा, स्टेजमध्ये येऊन संपर्क साधा, आणि दुसरी फेरी चालू होत आहे. स्पर्धा 7 किलोची असल्यामुळे कोणी कुठे मोबाईलवर नाव देतोय आणि स्पर्धा अर्धी पार पडत आली तरी पण आपल्याला लक्षात नाही राहत. गुरुकृपा संघ वाघोळे चौकशी केली त्यांच्या त्या संघाला पहिल्या फेरीला बाय दिलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण निश्चित स्पर्धेमध्ये आपली सहभाग निश्चित. ग्राउंड नंबर 2 वर काही मिनिटे 9 आघाडी श्रीगणेश देवलांग संघाकडे इथे होणारा पुढील सामना झुंझार गले सिद्धू विनायक शापू. चिंटे काय करते
बाजी उपसरपंच स्टेज मध्ये स्टेज मध्ये बसत ऑब्जेक्शन शक्यतो पहिली एंट्री सर्विस चढाई झाल्या तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे खेळू वृत्ती दाखवा स्पर्धेला वेळ जाईल असं काही काम करू नका सर्व खेळाडूंना सूचना टायमर झाला यापुढे होणारा सामना झंझार कडे विरुद्ध सिद्धिविनायक शापूर असेल आत्ताच आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी वाघोडा ग्रामपंचायतीचे सरपंच विद्यमान सरपंच कृष्ण जाधव हे आलेले आहेत मंडळाकडे त्यांचे स्वागत जय हनुमान मैदान क्रमांक एक वर यापुढे होणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय हनुमान चितळपाडा वर्सेस काल भैरव रामराज तसेच आता ग्राउंड नंबर मैदान क्रमांक दोन वरचा निकाल हाती आलेला आहे कोणांनी संघावर अपजेट टाकल्यामुळे खेळाडू बाद झाला त्यामुळे कमलपाडा संघ हा विजय घोषित करण्यात आलेला आहे पुढे त्या मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा सामना सुंदर कले सिद्धिविनायक शापूर त्याला पंचांनी शेवटची तिथे दोन मिनिटं मैदान क्रमांक एक वरचा सामना संपत आलेला आहे जय हनुमान चितळपाडा काळ भैरव इंबिर्डे रामराज या संघाने उपस्थिती दाखवायची आहे त्याला मैदान क्रमांक दोन झुंजार कले वर्षे सिद्धिविनायक शापूर पंचांनी मैदान क्रमांक दोन वर शेवटचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना झुंजार कन्या सिद्धिविनायक शापूर विजय संघ श्री गणेश देवलांग